आता झालास ना शांत विठ्ठल विठ्ठल जीव कसा थंड झाला बघा चलू धनी चलतोय कुठे लाकडे फोडायला घे जी धनी अरे शिंच्या ढिसाळ लाकूड ते कुठत नाही काय करू धनी सकाळ धरणं कामात आहे गावातलं हागणदारी सकट रस्त झाडलं पाटलाच्या मळ्यात नांगरणी केली हो आता दुपार उलटली तरी पोटात अन्नाचा कण बी नाही त्याला मी काय करू स्वतःच्या पोटासाठीच करतोयस ना कुणावर उपकार तर करत नाहीस धनी मी काय म्हणतो अहो गावात एक म्हस मरून पडली तिला वाढायची आहे ती ओढून मग लाकड फोडतो की आधी लाकडे फोड नाहीतर तू ते थोबाड फोडीन तसं ना मी काय अरे बोल बोल फोडतोयस की नाही हो की नाही अरे बोल की बोल अरे तुझी मान मोडली का जीभ झडली अरे बोल बोल ठीक आहे फोडतो तुमची लाकडं आणि मग म्हस ओढायला जातो सोयरा हे सोयरा हे काय कारभारी ही काय येण्याची वेळ झाली वय वाट बघून बघून फार थकले मी अगं काय करणार काम झाल्या बिगार कोण सोडायलाच तयार नाही झुंझुरुकाचा बाहेर पडलाय सा कुणी भाकर तुकडा वगैरे दिला की नाही नाही पण आज लई भूक लागली अगं मी हात पाय धुवून देवापुढे दिवा लावतो ए सर ऊन ऊन भाकर कर गया आलोच मी काय झालं ग अग अशी मान खाली घालून का बसली आज ए काय रडायला काय झालं तुला हा अग माझी शपथ आहे तुला काय झालं सांग गो रडायला काय बोलू तुम्हा संग डोळ पुस बघू आधी डोळ पुस ए सोयरा हस की जरा अगं जरा हस अगं तुला हसमुख बघितली की माझी तहान भूक पार पळून जाईल होत विठ्ठल विठ्ठल कालची भाकरी आहे पाणी पिण्यापुरती कोरडे अरे बघ तू भी दोन घास खाऊन घे बघूया अगं तू उपाशी राहायचं आणि मी एकट्यानंच खायचं असं कधी झालंय का हो मी भी खातो आणि काय जबर काका काका आहेत का घरात काका थांब 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 पुढे येऊ नकोस तुझ पायरी उतर काय आता घरात घुसतोयस का काय घरात दानच नाहीत मी काय म्हणतो काल तुमची लाकड फोडली काय मापट्या चिपट्या असलं तर घाला की पदरात अरे हो 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 आम्ही काय कुठे पळून जातोय भारी चिकट जात हो भारी चिकट जात थांब हो थांब जाऊ नकोस आत येऊ नकोस आत आला असं एकही दादा मिळणार नाही विठ्ठल 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 का हो अगदी पोट फुटे पर्यंत खा लई उपकार झालं त्याने येतो बर का विठ्ठल 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 विठ्ठल
सोयरा ए सोयरा अगं अंतू बडजीन दान दिल्यात धान्य आणलं सा बरं झालं बघा निर्मला वंशी यायची आहे काय निर्मला अरे बंका भाऊजी ते बी येणार आहेत की धान्य मिळत बरं झालं की हा पण चेंज झाले बाय पोट भरू दे लाजला मन म्हटलं झाले का आता लाजा या मी काय नवीन जाऊया वंच काय बाई पाहिजे नगद तुम्हीच बघा आता पुरे तुझ अगं वहिनी तू काळजी करू नकस अगं दुसरीकडे कुठे तरी ला असतील पण आपल्या सासूरवाडीत अजिबात लाजायचे नाही ते पण आमचं हे कुठं बी गेलं तर लाजत्याल आणि उपाशी राहत्याल कोबा आता आमचा एक आग्रह आहे वा आग्रह करू तरी बघा काय गेल्या साली आम्ही आलतो नव तेव्हा तुमची भजनानं अभंग ऐकली होती तेव्हापासनं पांडुरंगाचं यारच लागलं बघा मला काय हो वय तर अरे दादा रातन दिस गुंग्यावारी सारखी गुणगुण गुणगुण चालू असते यांची बघाव तेव्हा भजनच तोंड हे तुमच्या बरोबर का अगं निर्मळ अगं पांडुरंगाचा महिमा तसा भाऊजी हे होऊ द्या मग लाव एक ध्यान शीतलाच्या चरणी चालते की काय तुला तुला आता जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल 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 आम्हा नकळे ज्ञान नकळे पुराण आम्हा नकळे ज्ञान नकळे पुराण वेदांचे वचन नकळे आम्हा वेदांचे वचन नकळे आम्हा आम्हा नकळे ज्ञान नकळे पुराण आम्हा नकळे ज्ञान नकळे पुराण वेदांचे वचन नकळे आम्हा वेदांचे वचन नकळे आम्हा आगमाची साठी निगमाचा भेद आगमाची साठी निगमाचा भेद शास्त्रांचा संवाद नकळे आम्हा शास्त्रांचा संवाद नकळे आम्हा शास्त्रांचा संवाद नकळे आम्हा आम्हा नकळे ज्ञान नकळे पुराण आम्हा नकळे ज्ञान नकळे पुराण वेदांचे वचन नकळे आम्हा वेदांचे वचन नकळे आम्हा योग याग तप अष्टांग साधन योग याग तप अष्टांग साधन नकळेची ज्ञान व्रत तप नकळेची ज्ञान व्रत तप नकळेची ज्ञान व्रत तप आम्हा नकळे ज्ञान नकळे पुराण आम्हा नकळे ज्ञान नकळे पुराण वेदांचे वचन नकळे आम्हा वेदांचे वचन नकळे आम्हा चोखा म्हणे माझा ओळा भाव देवा चोखा म्हणे माझा ओळा भाव देवा गाईना केशवा नाम तुझे गाईना केशवा नाम तुझे गाईन केशवा नाम तुझे
आम्हा नकळे ज्ञान नकळे पुराण आम्हा नकळे ज्ञान नकळे पुराण वेदांचे वचन नकळे आम्हा वेदांचे वचन नकळे आम्हा जय हरि विठ्ठल जय जय विठ्ठल 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 वहिनी अगर अडतीस का ग इतक्या दिवसांनी माहेरला आलायसा पण साडी चोळी बी नाही करू शकली म्या अग येडी खोळी साडीच काय घेत बसलीस अग तुमच्या दोघांच्या माये परिस साडी चोळी जास्ती आहे नाही नाही रडू नकस अग इथं आले भावाचा संसार बघितला लय बरं वाटलं बघ हाजी मात्र रडायचं नाही येते मी आणि दादाची काळजी घे येऊ चोखोबा यावं का मी असं रडतंय सगळं लहान पोरावर डोळपुसा डोळपुसा बघू नाही राहायचं डेंबळाला साधी साडी चोळी बी नाही करू शकलो अहो असले काय बी आणलो का मनात सांगू का अहो देण्या घेण्यापरीस तुमचा संघ झाला हे लय मोठ झालं अहो तुमच्याकडे राहिलो चार भजन कानावर पडली ह्याच्या परीस आणखी काय मोठ आहे ज्ञानाच्या पुढे देणं घेणं म्हणजे कवडी मोल आहे गस खोळे सारखा असं काय लागलं येते बर का काळजी घे दादा तू सुद्धा रडतीस तुम्ही पण चला चला बघू दादा विठ्ठल 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 अरे बस कर की तुझं साड का इट्टल 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 एवढा इट्टल इट्टल करतोस इट्टल कधी भेटला का तुला पंढरीचा राया लेखन वाळू आहे त्याला स्वतः परास भक्तांची काळजी असते असं हे बोलव की इटोबाला म्हणजे आम्हाला बी दर्शन घडल अरे बाबा इट्टलाच नाव सोड आणि गाव झाडाय गे अरे माणसानं सोबल असंच काम करावं बरं का चोकोबा चालू ठेव तुझ इट्टाल 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 आणि चुकून माकून इट्टाल भेटलाच तर आम्हाला बोलवायला इसरो लोकस कस याला इट्टल भेटणार विठ्ठल 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 कारभारी ऐकलं ना माणसं काय बोलतात ते मी म्हणते आता तरी प्रपंचाकडे लक्ष द्या अरे लोक काय म्हणत्या त्याची मला काळजी नाही माझा पांडुरंग माझ्याबरोबर असल्यावर चिंता कसली ग तुम्ही म्हणता पांडुरंग प्रसन्न आहे मग मला सांगा तर पंढरपूरच्या देवळात आपल्याला का नाही येऊन देत देवळात जायची बंदी पांडुरंगानं नाही घातली माणसानं घातली अरे तुला काय वाटलं पांडुरंगाला हे काय समजत नाही अग त्याला सगळं समजतंय तू परीक्षा घेतोय ग आपली बी त्यांची बी सोयरा असं वाटत त्या सावळ्या विठोबाच पाय धराव कधी सुरूच नाहीत माझ्या पांडुरंगाला कधी एकदा कडकडून भेटतोय असं झालंय ग मला तुला सांगतो माझा पांडुरंग म्हणजे सगळ्या वेदांचा सार आहे ग त्याचं नाव म्हणजे अमृत परास गोड विठाल 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 सोयरा अगं कार्तिक एकादशी आली जाऊया की पंढरीला कस तुमचा देव विठ्ठल आणि आमचा देव तुम्ही जाऊया विठाल विठाल विठाल
जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल 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 जोहार माय बाप जोहार कोण तू मी मंगळवेड्याचा मार चोकोबा काय होय तुला मला इट्टलाचं दर्शन घ्यायचं आहे मी येऊ का तुमच्या बरोबर नाही नाही हे कसं शक्य आहे तुला मंदिरात प्रवेश मिळणार नाही हो पांडुरंगाच्या ठाई सगळी माणसं सारखी आता तो देव असून भेदाभेद करत नाही माणसानं कशाला करायची चोखोबा बरोबर आहे अरे विठ्ठलासमोर सगळे सारखेच आम्ही विठ्ठल भक्त भेदाभेद मानित नाही जो विठ्ठलावर प्रेम करतो जो त्याची मनोभावे सेवा करतो तो विठ्ठल भक्त म्हणजे वारकरी चल चल आमच्या नाचत गात गात नाचत चल आमच्या बरोबर तुमचं हे उपकार अहो ह्या जन्मात फिटायचं नाहीत बोला पंढरीनाथ महाराज की जय जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल 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 जय अरे शिंच्या थांब दे दे महारला तू आणि टेबल फस्ट करतोस अरे तुम्हाला इथे प्रवेश नाही अरे नाही ऐकू का कान फुटले की काय तुमचे अरे फिर माग म्हणजे आल्या पावली चालता हो आम्हाला इटलाचं दर्शन घ्यायचं पाया पडतो तुमच्या आम्हाला आत सोड की आत सोडा याला चांगले सोडा याला आत सोडून काय धर्म पडू जातो जातो जी हरणी कुठली विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 श्री हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल हो मंडळी परमेश्वराची भक्ती करण्याचा अधिकार सर्वांना आहे शूद्र असो स्त्री असो किंवा पुरुष असो भक्ती करण्याचा अधिकार सर्वांना आहे भेदभाव परमेश्वरानं निर्माण नाही केला माणसानं निर्माण केला माणसाची शिरजोरी भक्तीची शक्ती टिकू देत नाही कारण विठ्ठलाच्या नामामध्येच अशी शक्ती आहे की तो या जातीभेदाच्या भिंती बुजवून टाकू शकतो विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल 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 श्री हरी विठ्ठल 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 श्री हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल हो देवा मंडळी पोथी पुराणापेक्षाही नामाचं महत्व श्रेष्ठ आहे या वेदशास्त्रांपेक्षाही ईश्वराचं नामस्मरण श्रेष्ठ आहे हे लक्षात घ्या विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 श्री हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल 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 श्री हरी विठ्ठल नाम देव महाराज बर का इतला सांगू शक आहे हो तुम्ही असे दूर कीर्तन आवडत नाही अहो तुमच्या पायाजवळ बसून कीर्तन ऐकायची लय आस आहे
पर काय करणार, आम्ही महार आहे ना, मंगळ वेड्याचा चोखा महार। चोखोबा या या असे जवळ या, या या बिनदिक्कत पडे या। जो जाती भेदांवर वार करतो तोच खरा वार करी या, या चोखोबा या। महाराज महाराज तू विठुराया म्हणजे माझा जीव का प्राण, त्याच्या भेटीसाठी म्हणून इथपर्यंत आलोय, पण काय करणार त्याच दर्शनच घडत नाही। अहो आम्ही जातीनं महार आहे ना। चोखोबा विठ्ठलाचं नाव घ्या, त्याच्यावर श्रद्धा ठेवा, तो खूप दयाळू आहे, तो तुम्हाला भेटल्याशिवाय राहणार नाही। बसा। तेव्हा मंडळी लक्षात ठेवा, परमात्म्याचा अंश माणूस आणि इतर सर्व प्राणीजन या सगळ्यांमध्ये आहे, तेव्हा माणूस आणि इतर सर्व प्राणी हे एकसारखे आहेत। या जगामध्ये दुःख दूर करण्याचा उपाय जर काही एक असेल तर तो म्हणजे पंढरीला जाऊन त्या पंढरीनाथाचं दर्शन घेणं, पंढरीची वारी करणं। विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल, 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 बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, पंढरीनाथ महाराज की जय। विठ्ठल 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 विठ्ठल। बसवायचं थकलीच वाटत। मी नाही थकली, तुम्ही थकला दिसतोय। अग पांडुरंगाचं नाव तोंडात असलं कि तो थकवाही येतच नाही। कारभारी ते बडभे ब्राह्मण आहेत ना, दिस रात देवाजवळ असते, तरी बी त्यांच्या देव पण काय येत नाही। अग देवाच्या आसपास फिरून हे देव पण नाही ग येत अंगात, त्यासाठी देवाच व्हायला लागत, त्यासाठी देवाच व्हायला लागत। खरं बोललास बघत। विठ्ठल विठ्ठल पंढरपूरला गेलो आणि विठ्ठलाचं दर्शन घेतल्या बगैरच यावं लागलं। म्या नाही यायची आता पंढरपूरला, असेल ना गरज तुमचा विठ्ठल येईल इकडच आपल्या घरी। रागू नकोस, नामदेव महाराजांनी कीर्तनात काय सांगितलंय आठवते ना, समध्यात देवाचा अंश आहे म्हणून माणसं पशु पक्षी समधी सारखी आहेत। अगं महार असला तरी त्याच्या बी हृदयात देव असतो, आणि ब्राह्मण असला तर त्याच्या बी हृदयात देव असतो, खावळा आणि राजहंस अगं दोघांच्या बी ठाई देव असतो। माणूस वरच्या रंगाला भुलतो आणि आंतरीच्या गुणाला विसरतो ग। ऊस डोंगा परी रस नव्हे डोंगा, अगं ऊस वाकडा असला म्हणून काय रस वाकडा असतो का,
रस काय कडू असतो का मला सांग? रस गोडच असतोय. नदी वाकडी असली तरी काय पाणी वाकड असतं का सांग? अगं पाणी सरळच असते. ऐक. डोंगा परी रसनो हे डोंगा, उस डोंगा परी रसनो हे डोंगा. काय भुललासी वरलिया रंग, काय भुललासी वरलिया रंग. उस डोंगा परी रसनो हे डोंगा, उस डोंगा परी रसनो हे डोंगा. कमान डोंगी परी तीरनो हे डोंगा, कमान डोंगी परी तीरनो हे डोंगा. काय भुललासी वरलिया रंगा, काय भुललासी वरलिया रंगा. उस डोंगा परी रसनो हे डोंगा, उस डोंगा परी रसनो हे डोंगा. डोंगी परी जलनो है डोंगे, नदी डोंगी परी जलनो है डोंगे. काय भुललासी वरलिया रंगे, काय भुललासी वरलिया रंगे. उस डोंगा परी रसनो है डोंगा, उस डोंगा परी रसनो है डोंगा. सुखा डोंगा परी भावनो है डोंगा, सुखा डोंगा परी भावनो है डोंगा. काय भुललासी वरलिया रंगा, काय भुललासी वरलिया रंगा. उस डोंगा परी रसनो है डोंगा, उस डोंगा परी रसनो है डोंगा. काय भुललासी वरलिया रंग, काय भुललासी वरलिया रंग. उस डोंगा परी रसनो हे डोंगा, उस डोंगा परी रसनो हे डोंगा, उस डोंगा परी रसनो हे डोंगा. चुखबा चुखबा कोण आहे? देवा माणूस का तुम्ही आहे? गरीबाच्या झोपडीत भक्ताची झोपडी मला कुबेराच्या महालाहून श्रेष्ठ वाटते. पण गरीबाच्या घरी कसं येणं केलं म्हणा? चुखबा, तुझ्यासारखा भक्त ब्राह्मणाने तुला मंदिरात येण्यापासून रोखलं. माझ्या मनाला अनंत यातना झाल्या. मी पंढरपुराहून तुला भेटण्यासाठी इथं आलो आहे. देवा मी कस? चोखोबा चला आता. देवा काय तुझं हे मंदिर? धन्य झालो देवा, धन्य झालो. आता राग गेला ना पळून? गेला देवा. हा रत्नहार तुझ्यासाठी. मला ह्यो रत्नहार नको. अहो तुम्ही भेटला सा, जन्माचं सार्थक झालं माझ्या. घे चोखोबा, हा जर रत्नहार तू घेतला नाहीस तर मला दुःख होईल. देवा घे. सोयरा सोयरा अगं उठ. अरे क्यों
एवढं काम फुटलंय? अगं रत्नहार. रत्नहार कुठून आला? कोणी दिला? अगं विठोबाने दिला. अगं तुझी शपथ सांगतो, देव मला घेऊन पंढरपूरला गेला. हा थेट मंदिरात. अगं रत्नहार देवाने दिलाय. आपल्याला देव भेटला यातच खरं समाधान. तर हार आपल्याला काय करायचंय? पुन्हा पुन्हा जर देव भेटला ना तर हार परत करा. तुझाच उद्या लोक बोलाल ना ग तुम्ही चोरी केली म्हणून. खरंय तुझ. देव भेटला की त्याचा हार परतच करून टाकतो. पांडुरंग 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 विठ्ठला पांडुरंग. अहो गुरुजी जरा इकडे या हो. काय झाले हो? नवलच झाले. कसले नवल? पांडुरंगाच्या गळ्यातील रक्तहार गायब आहे. खरेच की? पांडुरंगा विठ्ठला अरे असे कसे रे विपरीत? हा मला त्या चोख्याचा संशय येतोय. वारंवार तो या मंदिरात यायचा प्रयत्न करीत असतो. हो गुरुजी यावर काहीतरी चांगली उपाय योजनाच केली पाहिजे. केलीच पाहिजे. आधी त्याला शोधून काढला पाहिजे. चला चला गुरुजी चला. चला 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 चला. मी सांगतो तुम्हाला हार ह्यानंच चोरला असणार. अहो चोरला म्हणजे काय? चोर असतो जातीवरच जाणार. चला असं करा तुम्ही इथंच थांबा. आम्ही आतमध्ये जाऊन बघून येतो. चोख्या चला. काय झालं? काय देवाचा हार चोरीला गेलाय? कसं कसा चोरीला गेला? ह्या या चोख्यानंच चोरलाय. अहो देवा शपथ सांगतो खरंच मी हार चोरलेला नाही. विश्वास ठेवा माझ्यावर. हे असं काय बी करणार नाही. चालत इथं आलो. चला चला शोधून काढा. अहो बघा बघा खरंच मी चोरलेला नाही. काय चोरला नाही तू? हे काही देवाचा हार. अहो पाया पडतो तुमच्या. अहो कसा आला इथं हार माहित नाही. मी देवा शपथ सांगतो मी नाही चोरलेला. चाल चाल पाठले. काय बी केलं नाही. कबूल आहे की नाही? पांडुरंगाची आण घेऊन सांगतो तो रत्नहार मी खरंच चोरलेला नाही. अरे मा तुझ्या घरात कसा आला? पांडुरंगानं मी नगो नगो म्हणत असताना तो दिलाय मला. अरे हा असं आहे काय सर? नाही याला झोडूनच पाडायला. ऐका धाव घाली विठो ओ धाव घाली विठो चालू नको मंद. धाव घाली विठो चालू नको मंद. बडवे मज मारिती ऐसा तरी काय अपराध. बडवे मज मारिती ऐसा तरी काय अपराध. धाव घाली विठो चालू नको मंद. धाव घाली विठो चालू नको मंद. विठ्ठलाचा हार तुझ्या कंठी कसा आला?
विठ्ठलाचा हार तुझा कंठी कसाला शिव्या देवनी म्हणती महारा देव बाटविला शिव्या देवनी म्हणती महारा देव बाटविला म्हणती देव बाटविला भाव घाली विठो चालू नको मंद भाव घाली विठो चालू नको मंद बडवे मज मारिती ऐसा तरी काय अपराध बडवे मज मारिती ऐसा तरी काय अपराध धाव घाली विठो चालू नको मंद धाव घाली विठो चालू नको मंद कर जोडूनी चोखा विनवितो देवा विनवितो देवा कर जोडूनी चोखा विनवितो देवा बोलिलो उत्तरे परी राग नसावा देवा राग नसावा देवा राग नसावा राग नसावा भाव घाली विठो चालू नको मंद भाव घाली विठो चालू नको मंद बडवे मज मारिती ऐसा तरी काय अपराध बडवे मज मारिती ऐसा तरी काय अपराध धाव घाली विठो चालू नको मंद धाव घाली विठो चालू नको मंद धाव घाली विठो ओ विठ्ठला काय करता तुम्ही काय करताय काय ह्या निरपराध माणसाचा तुम्ही छळ मांडलाय अरे प्रत्यक्ष पांडुरंग ज्याच्या भक्तिभावाचा भुकेला त्याच्या या भक्ताला तुम्ही मारलं अरे पांडुरंगाची इच्छा म्हणून हे बैल जागेवरून आले नाही अरे तुम्ही याला सुळावर द्या कडेला अट करा नाही तर तापलेल्या तेलाच्या कढईत टाका पण याला काहीही वेदना होणार नाही याला वेदना म्हणजे प्रत्यक्ष पांडुरंगाला वेदना सोळा सोळा त्याला तसं कशाला मी सोडतो पांडुरंग विठ्ठला खरंच तो भक्ताचा पाठीरा काय सर कुणी आहे का घरात घरात कुणी आहे का कोण हाय भाई मी एक गरीब यात्रे करू मी आणलेली सगळी शिदोरी संपून गेली मला खूप भूक लागली काही खायला देशील हा नदीला असतो तू मला तुम्ही ब्राह्मण दिसता आम्ही आपलं महार आमच्या घरचं अन्न तुम्हाला कसं द्यायचं भुकेला जात धर्म काही नसत त्याला फक्त अन्न हवं असत कृपा करून थोडं अन्न देशील हा बाबर तुम्हाला अन्न दिलं तर ब्राह्मणाला अन्न देऊन पाठवला म्हणून लोक मारतील आम्हाला आता जास्त वेळ लावू नकोस भुकेने माझे प्राण अगदी कासावीस झाले कृपा करून लवकर मला काहीतरी आणलं वय या तुम्ही आत
या आई, भूकेल्या माणसाला अन्न दान करून तू फार मोठं पुण्याचं काम केलंस. परमेश्वर तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करेल. माझ्या इच्छा खरंच पूर्ण होतील? होतील, जरूर होतील. लग्नाला लई वर्ष झाली बघा, पर मूलबाळ नाही. प्रसाद घे, प्रसाद खा, तुझ्या सगळ्या मनोकामना कुठे गेलं म्हणायचं? देवा काय आहे आकृत? कारभारी आपण ब्राह्मण आला होता. अरे ब्राह्मण महाराजच्या घरात? अहो मी आता जेवायला वाटलं त्याला इकडं. ब्राह्मण जेवायला? माझा इटोबाच असणार. अग सोयरा, सोयरा, अग माझा सखा पांडुरंग इथं येऊन जीवन घेणार की काय? पांडुरंग माझ्या घरी येऊन जीव ना. कारभारी, कारभारी पांडुरंगाने मला आशीर्वाद दिलाय. मी आई होणार. काय सांगतेस? वय इठला इठला. कारभारी 9 महिने झालं. बाळ बाळ कधी बी येईल? बाळणपणाची लई काळजी वाटती मला. अगं तुझी ही अवस्था बघितली की माझा जीव लई कासावीस होतोय. त्यातू आपला गाडग्या मडक्याचा संसार, जवळ पैसे नाही ते नाहीत, जीवाची माणसं बी नाहीत. मी जरा जाऊन येतो. मला एकल्या सोडून जाऊ नका. अग वहिनी, अग काय तुझी अवस्था? थांब थांब थांब. अग काय काळजी करू नका. अग अग सगळं तुझं बाळपण अगदी सुव्यवस्थित होईल. काय काळजी करू नकोस माझ्या पोरा. अग काय काळजी करू नकास. अग गावातली लई बाळपण मी केलं. बाळ बाळंतीन सगळं सुखरूप राहील ग. काय काळजी करू नको. मी आले ना हो, अगदी व्यवस्थित होईल ग. निर्मळा, निर्मळा. दादा, अरे असं काय धावत पळत आलायस? घाबरलाय जणू. अग सोयराला कळा सुटल्यात, कवा बी बाळंतीन होईल, चल लवकर. आता का बाया, आणि तिला एकटीला सोडून आलास? अग आता मला काय करावं कळत ना, म्हणतर तुझ्याकडे आलोय. चल चल चल. हे ठेवून आलेच मी. थांब आले. अगं वहिनी कशा आहेस ग तू? आता अवंस काल सांच्याला गेला ना, आता माघारी आलत. अग काय बोलतीयस? मी कुठे आलते? मी आत्ता दादा बरोबर येते ना. सांगतेस, काल तू आली, माझं बाळण पण केलं. नाही बा, मी नव्हती आले ग. अग मग तुझ्या रूपानं कोण येऊन माझं बाळण पण करून केलं असं? अग दुसरं कोण असणार? अग जनीच्या घरात ज्यानं दळण केलं तो माझा इटूर आहे. अग सोयरे, अग तुझ्या बाळपणासाठी निर्मळीच्या रूपानं आला बघतो.
पांडुरंग झाला जणू. अग ग ग ग बघू ग बाळाला बघू काय छक्कुल ग माझ्या ललते किती गोड आहे ग जणू विठ्ठलाचा प्रसाद आहे बघ. निर्मळ याच नाव आपण ठेवायचं कर्म मेळा. वय 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 काय रे तुझ्या बापाला जमलं नाही ते तू काम करणार होय. अरे लाकडं फोडणं आणि इठ्ठल इठ्ठल करीत चिपळ्या वाजवण्याच्यात लई फरक आहे. एका भाकरीसाठी 3 मन लाकडं फोडून घेता या माणूस आहे ना माणूस. हाय ना या महाराजाची लई चालली या कलम करून टाकेल समजलं. पाटील महाराजलो तरी माणूस आहे म्या या पुढे अन्याय खपून घेणार नाही सांगून ठेवतो. अरे कर्मा कर्मा काय काय करायला काय लागला. अरे चोखा बरं झालास तू आला तुझ्या पोराला समजून जाग नाही कर. पाटील माग सरा माझ्या डोक्याला झिंझिन येतात आता लई येगा घडल माझ्या हातनं. अरे 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 पोरा काय करायला काय लागलास तू. अरे थोरा मोठ्या स्नेही असं वाईट ओंगाळ बोलू नये पाटील पाटील पाया पडतो तुमच्या लेकरा दया करा. सांग सांग समजून सांग याला. हा सांगतो लई उपकार झालं. असं काय करतोय आपल्यापेक्षा गोराढोरांचं आयुष्य तरी लई चांगलं पोरा. अरे इठ्ठलाच्या कीर्तीनं समज ठीक होईल रे बाळा. इठ्ठल 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 कसला आलाय देव त्या देवाला जरा मी भक्ताची दया ना. बाबा बाबा तुमच्या इठ्ठलाला कधी जाग येणार हो. नाही तुमचा देव पण दगडाचा आणि त्याचं काळीज पण दगडाचंच. अशी उष्टी करकटी खाऊन किती दिवस जगणार आपण. आपल्यापेक्षा कुत्र्या बंधाचं आयुष्य चांगलं आहे का. का तुमच्या इठ्ठलानं मला या हीन जाती जन्माला घातलं काय जन्माला घातलं का. देवानं या जाती नाही निर्माण केलेल्या माणसानं स्वार्थाच्या पायी जातीभेद निर्माण केला. तुला सांगतो लेकरा इठ्ठलाची भक्ती कर अगदी मनापासनं भक्ती कर तुझ्या आयुष्याच कल्याण होईल लेकरा. अरे विठ्ठलच आपला पाठीला काय विठ्ठल 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 कारभारी विठ्ठल 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 कारभारी विठ्ठल 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 कारभारी विठ्ठल विठ्ठल. सोयरा तू कवा आलीस. आत्ता झाले. इठ्ठलाच्या नामाची तंद्री लागली होती तुम्हाला जागा करावा की नग याचा विचार करत होती. सोयरा अगं इठ्ठल नामाचं सामर्थ्य ज्याला कळलं त्याला ईश्वराची प्राप्ती झालीच म्हणून समज. ढवळा शेजारी बांधला पवळा वाढणाय पर गुण लागला. म्हणजे म्हणजे मी अभि अभंग केलाय. काय सांगतेस. सांगू काय. अगं सांग की. अवघा रंग एक झाला रंगी रंगला शिरी रंग. अवघा रंग एक झाला रंगी रंगला शिरी रंग. मी तू पण गेले वाया पाहता पंढरीच्या राया. नाही भेदाचे ते काम पळून गेले क्रोध काम. नाही भेदाचे ते काम पळून गेले क्रोध काम. देही असुनी तू वि देही सदा समाधिया पाही. पाहणे पाहणे गेले दुरी म्हणे चोखियाची महारी. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. सोयरा अगं किती चांगला अभंग लिहिलायस तू. हा अवघा रंग एक झाला रंगी रंगला शिरी रंग. वा अगं किती साध किती सरळ शब्द आणि केवढा अर्थ भरलाय त्यात. तुला सांगतो सोयरे अगं भल्या भल्या पंडितासने नाही जमायचं हे. बरं वाटलं भाई मनाला खरंच बरं वाटलं. चोखोबाच्या मारीनं हे अभंग केलाय यावर लोक विश्वास तर ठेवतील का. अगं का नाही ठेवणार. अगं तुझं हे अभंग अगं या जातीपातीच्या भीती पार करून फार लोक अपयन जातील
अग विठ्ठलाचा आशीर्वाद आहे तुला. पांडुरंग पांडुरंग, मैं भाकरी आणली तेवढी खाऊन घ्या आता. चोखोबा देवा पांडुरंगा. अगं सोयल, अगं माझा पांडुरंग आला. जेवायला जेवायला दे की माझ्या देवाला. पांडुरंगा, गरीबाच्या घरची चटणी भाकर आवडेल ना तुला? भक्तीच्या रसामुळे साध्या अन्नालाही पकवानाची गोडी येते. माझ्या देवाला घ्या, घ्या देवा. तुम्ही घ्या चोखोबा. मी घेतो, तुम्ही घ्या देवा. अहो तुम्ही जेवला की माझं पोट भरलं. घ्या. अरे जेवताना किती गोड दिसतोयस तू. बघितलं पांडुरंगाने माझ्या हातच माझं हातचं जेवण जेवलं. हिठला हिठला या मरणीच्या हातचं जेवलास तू. मला सर्व समान, मीच निर्माण केलेल्या विश्वात भेदाभेद कशाचे. मुख्याकडे जाऊन त्याची खरळ पट्टीच कर. देवा अहो हो जेवताना बोलू नका हो, फसका लागेल. पाहिलेत का? पाहिले म्हणूनच म्हणतोय. चोख्याला आणि त्याच्या बायकोला वेळ लागलेली दिसतय. पांडुरंगा, गरीबाघरची भाकर कशी वाटली? पांडुरंगा देवा असू जर रोज पंक्तीला येत जावा की लई बरं वाटतंय. आम्हाला मी सदैव तुमच्या सोबत आहे. बघितलंच नव्ह देव किती दयाळू आहे ती. अग अग त्याला आपल्या बिगार करमतच नाही. अगदी बरोबर बोलला बघा तुम्ही, त्याला आपल्या बगर करमतच नाही. अरे चोख्या शिंच्या, धनी, अरे मगापासून तुझे नाटक बघतोय, मला विठोबा दाखव नाही थोबार फोडीन तुझे. असं का करताय? अहो आताची तर माझा युटुबा येऊन गेला. अहो माझ्याबरोबर बसला बोलला जेवला बी. जेवला बी झाला झाला बेडा झाला ठार बेडा झाला. शास्त्री बुवा मला सांगा, आपण एवढी वर्ष झाली पांडुरंगाची सेवा करतो, उपासना सुद्धा करतो, पण आपल्याला कधी विठ्ठल प्रसन्न झालाय? नाही ना. पण ह्याला ह्याला दिसला म्हणे अहो जेवला सुद्धा याच्या बरोबर. शास्त्री बुवा या समाज घातक्याला वेळी चावर घातला पाहिजे हो, नाहीतर हा गावभर सांगत सुटेल मीच विठोबा मीच विठोबा. ए चोख्या इकडे थांब रे, तुझं थोबाडाच राहू. काय रे शिंच्या, आता तुला डोळ्यांसमोर तारे दिसले असतील आणि त्या ताऱ्यांच्या प्रकाशात तुला विठ्ठल दिसला असेल तुझा. चला चला आता बसेल विठ्ठल विठ्ठल. कारभारी पांडुरंगाकडे आला, आपल्या संग बसला बोलला जेवला मी, तरी मी लोकांनी आपल्यावर विश्वास का नाही? बसल सोयरे, त्यांचा बी विश्वास बसल. अगं तू आपली परीक्षा घेतोय ग, पर तुला सांगतो एक ना एक दिवस या लोकसनी कळून चुकल कि तो पांडुरंग या चोख्याचा आहे आणि हो चोखोबा त्या पांडुरंगाचा. विश्वास बसल त्याचा सोयरे. इठल इठल इठल. विष्णवे नमः विष्णवे नमः विष्णवे नमः. हे काय देवाच्या डोळ्यामध्ये अश्रू आणि गावावर वळते कसले? देवा देवा आमचं काही चुकलं का? हो थांबा गुरु, चूक लक्षात आली आमच्या. हो परवा आम्ही त्राडा करून चोखोबांच्या थोबाडीत मारले आणि तसे वर मात्र पांडुरंगाच्या कानावरती उमटले. काय करू पांडुरंगा,
चूक झाली बाबा। हे पहा, नुसते चुकले म्हणू नका, असे करा आधी तुम्ही स्वतः चोखोबान कडे जा, त्यांची क्षमा मागा, मी त्यांना इथे घेऊन या मंदिरामध्ये। हवे तर मी येतो तुमच्या बरोबर। नको गुरुजी, हो ज्याने पाप केलं ना त्याने क्षमा मागायला पाहिजे। हो गुरुजी, येतो पांडुरंगात चुकलं माझं, चोखोबानला मी शरणी जातो, माझं चुकलं चोखोबा। चोखोबा, चोखोबा, अहो चोखोबा, 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 आम्हाला क्षमा कर। क्षमा? हो गुन्हा केला असता तर क्षमा केली असती। चोखोबा, आम्ही तुम्हाला मारले पटडले पण ते देवाला नाही आवडले। काय झालं? हो पांडुरंगाच्या गालावर बोट उमटली तो माझ्या पांडुरंगाच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा येऊ लागले। चोखोबा, चोखोबा मंदिरात चला। चोखोबा मंदिरात? अहो मी महार आहे, मला मंदिरात कोण घेणार? चोखोबा आता आणखी लाजवू नका। चोखोबा चला मंदिरात चला, अहो देवापाशी जाती भेद भेदभाव काही नसलो। चला चोखोबा मंदिरात चला। संत चोखोबा महाराज की जय। देवा पांडुरंगा, भक्तावर आमा माया करणाऱ्या पांडुरंगा, तुझ्या रंगात आता मला विलीन करून घे। चोखा मने मज घ्यावे पदरात, ठेवा माझे चित्त तुमचे पायी। चोखोबांना विठ्ठल मंदिरात प्रवेश मिळाला हा श्रद्धेचा अश्रद्धेवर, सत्याचा असत्यावर आणि न्यायाचा अन्यायावर विजय होता। हा विठ्ठल भक्तांचा विजय होता। विठ्ठलाचे अजरामर अभंग लिहिणाऱ्या चोखोबांवर उतार वयात संकट आलं। मंगळवेढ्याचा कोस पुन्हा नव्यानं बांधायचं काम निघालं। चोखोबांसकट काही महारांना हे कष्टप्रज्ञ काम करण्याचं फरमान निघालं। विरक्तीकडे आणि वार्धव्याकडे झुकलेले चोखोबा दगड माती वाहून थकून गेले। तो दिवस एकादशीचा होता। काम सुरू करण्यापूर्वी चोखोबांनी विठ्ठल पूजा मांडली आणि एवढ्यात मंगळवेढ्याच्या कुसाची भिंत चोखोबांच्या अंगावर कोसळली। विठ्ठलाच्या चरणी देह ठेवून चोखोबा अनंतात विलीन झाले। चोखोबांच्या देहांताची वार्ता विठ्ठलानं नामदेवांना साक्षात दिली। नामदेवांना चोखोबांच्या अस्थी सापडेनात। इतक्यात एका चितेमधील अस्थीतून आवाज आला, विठ्ठल विठ्ठल। त्या चोखोबांच्या अस्थी होत्या। विठ्ठल आज्ञेनुसार नामदेवांनी अस्थी विसर्जन चंद्रभागेत केलं। चोखोबा संत चोखा मेळा झाले। आम्हा नकळे ज्ञान नकळे पुराण, आम्हा नकळे ज्ञान नकळे पुराण, वेदांचे वचन नकळे आम्हा, वेदांचे वचन नकळे आम्हा। आम्हा नकळे ज्ञान नकळे पुराण, आम्हा नकळे ज्ञान नकळे पुराण, वेदांचे वचन नकळे आम्हा, वेदांचे वचन नकळे आम्हा।